सांगलीच कामगिरी ठाणे क्राइम ब्रांचने केली. या प्रकरणी ठिकठिकाणी छापे घातले. दरम्यान आता ठाणे क्राइम ब्रांचने एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणामधला प्रमुख आरोपी प्रकाश नुलकर च्या हाती बेड्या ठोकल्यात. हुबळीतून नुलकरला अटक करण्यात आली. पेट्रोल पंपांवर मशीनमध्ये छेडछाड करून पेट्रोल पंप मालक पेट्रोल चोरी करायचे. आत नुलकर पेट्रोल पंप मालकांना मदत करायचा. राज्यामधल्या कित्येक पेट्रोल पंपात या प्रकरणी सील करण्यात आले. या प्रकरणी नुलकर याला देखील आता अटक करण्यात आली. नुलकर हा मिडको पेट्रोल पंप मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत काम करायचा आहे. काम सोडल्यानंतर त्यांना पेट्रोल पंपांवरच्या मशीन्समध्ये छेडछाड करून पेट्रोल चोरी करता मदत करायला सुरुवात केली. याकरता नुलकर किमान 50,000 रुपये ते 1.5 लाख रुपये घ्यायचा. आता या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा आकडा 23 वर गेला आहे. विवेक शेट्टे के साथ काम करने वाले, नेमाड़े के साथ काम करने वाले कुछ लोग अरेस्ट हो चुके हैं. इस समय तक टोटल 23 लोग अरेस्ट हो चुके हैं. अभी तक जो अरेस्ट हुए हैं 23 लोग, उसमें 2 ओनर्स हैं, पेट्रोल पंप्स के 6 मैनेजर्स हैं, 12 टेक्नीशियंस हैं. पेट्रोल पंप्स की मशीन को जाके टेम्पर करते थे अधिकतर ये लोग. पहले टेक्नीशियंस या तो आज भी टेक्नीशियन का काम कर रहे थे मशीन बनाने वाली कंपनी में, या पहले टेक्नीशियन रह चुके हैं. और जो ये तीन लोग जो मेन मैंने बताया, इनके साथ भी इनका संपर्क आया था और इन्होंने ये इक्विपमेंट टैम्परिंग का इक्विपमेंट सप्लाई करना या सॉफ्टवेयर इंस्टॉल करना शुरू कर दिया. हाँ, प्रकाश नुलकर कौन है अपन पाहूया. पेट्रोल चोरी प्रकरणातला हा मुख्य आरोपी आहे. राज्यातल्या लाखो नागरिकांची फसवणूक यत्न केली जायची. नुलकर हा IT टेक्निशियन आहे. मूळचा गोव्याचा आणि आता मुंबईतल्या लोअर परळी इथं राहतो. नुलकर हा मिडको या कंपनीत 13 वर्ष काम करत होता. मिडको ही कंपनी पेट्रोलचं किट विकण्याचं काम करते. नोकरी सोडून नुलकर पेट्रोल चोरण्याच्या व्यवसायात शिरला. प्रकाश नुलकरची मोडस ऑपरेंटी काय होती आपण पाहूयात. कशा पद्धतीनं हे गुन्हे केले जायचे. नुलकर पेट्रोल पंपावरच्या मशीनचं सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं. त्यानंतर 25 ते 55 रुपयांच्या बदल्यात तो किटमध्ये पेट्रोल चोरीची सगळी ही यंत्रणा बसवायची. याच्यामुळं 50,000 ते 1.5 लाख रुपये मिळायचे. आणि पेट्रोल पंप त्याला हप्ता देखील देत होता. नुलकर या चोऱ्यांकरता चीनमध्ये बनलेली चिप वापरायचा. 16 राज्यातल्या पेट्रोल पंपांवर नुलकरनं अशा पद्धतीने चिप बसवली. भारताबाहेर अबुधाबी साऊथ आफ्रिका इथेही नुलकरनं या चिप बसवलं असल्याची माहिती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.